हाय हॅलो नमस्ते, मी राजची कोळी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहेत तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर आज मी आले इथं आमच्या कुक्षत गावामध्ये. आमच्या कुक्षत गावात आज प्राणप्रतिष्ठा आहे. विठ्ठल रुक्माईचं मंदिर बांधलं आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप मोठं मंदिर आहे. तर ते सर्व मी तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवेन, ब्लॉग एंडपर्यंत बघा. आता आले मी इथं मंदिराजवळ आणि मंदिराचा लुक बघू शकतो मी किती सुंदर असं सजवलं आहे आणि गर्दी पण खूप जास्त आहे. आता जस्ट प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होऊन गेला आणि इथं बघू शकता तुम्ही सर्वांची गडबड चालू आहे आणि मंदिर बघा किती सुंदर आहे. आता तुम्हाला मंदिराच्या आतमधलं दाखवतो मी आणि बाजूलाच ना महाभंडारासुद्धा चालू आहे, ते सुद्धा दाखवेन. आणि मंदिराचा लुक खूप छान येतो, तुम्ही बघू शकता. खूप चांगलं वाटतं असं मंदिरात आल्यावरती. आणि इकडून खालतून ना लेफ्ट साईडला इथं महाभंडारासुद्धा चालू आहे, तुम्हाला दाखवते. हा इथं मंदिर आहे ना, इथं बाजूलाच ना महाभंडाराची व्यवस्था केलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी. महाप्रसादाला खूप जास्त गर्दी झाली आणि तुम्ही लाईन बघू शकता किती वाढत चालली आहे. सेम दर्शनला सुद्धा जास्त गर्दी आहे. नमस्कार, कुक्षत गावच्या श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिरामध्ये आपलं स्वागत आहे.
विख्यात गावच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अष्टप्रतिष्ठा सोहळा होत आहे आणि हा सोहळा पाहण्याकरिता आलेल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने कृषी ग्रामस्थांचे आपलं हार्दिक स्वागत. खूप वर्षानंतर हा सोहळा होतो आहे. आम्हा ग्रामस्थांना खूप आनंद आहे. सासव्या गावात मागल्या 5 वर्षापूर्वी मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्या 5 वर्षानंतर कुक्षेत गावामध्ये आता हा सोहळा आनंदाचा, म्हणजे कुक्षेत ग्रामस्थांसाठी 25 वर्षानंतर सोहळा होतो आहे. त्याचा आनंद सगळ्या ग्रामस्थांनी एकत्रित आता घेतला आहे. सगळेजण एकत्र होऊन या मंदिरात एकत्र सर्व पूजा अर्चा आणि सगळ्या गोष्टी, म्हणजे सेवा सगळा ग्रामस्थ करतो आहे. आणि आज कुक्षेत गावामध्ये दिवाळी आहे. संपूर्ण वातावरण असं एकदम आनंदीमय आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळं गाव एकवटलं आहे आणि हा सोहळा साजरा करतो. तुम्हाला श्री गणेशाचं दर्शन करून घेतो. कुक्षेत गावच्या विघ्नहर्त्याचं दर्शन करून घ्या. करून घेतलं सर्वांनी दर्शन आधीच घेतलंय. हो, ज्ञानेश्वर माऊली आमचे ब्राह्मण आहेत, पुजारी आहेत गावचे. नमस्कार. खूप सुंदर सर्व मूर्ती आणि गरुड महाराज आहेत. स्थापना म्हणजे विश्वचं वाहन, देवाचं वाहन म्हणून गरुड महाराज आणि कासव असं पूर्ण आहे. तुम्ही पाहाल एकदम ग्राउंड फ्लोअर पहिल्या माळ्यावर सभा मंडप आणि गाभारा आणि वरती सगळं इतर वास्तूंमध्ये, म्हणजे लोकांच्या उपयोगाची अशी वास्तू बनलेली. लक्षात गावाकडे तर सगळ्यात मोठं मंदिर स्थान झालेलं आहे. म्हणजे गावात कोणी आला तर आमचं मंदिर पाहायला त्यावर खूप सुंदर वाटते. मंदिर बाहेरून पण असं एकदम प्रसन्न झाल्यासारखं वाटतं आणि मूर्त्या पण खूप जास्त सुंदर आहेत. आता नानाला पण थँक्यू बोलूया. नानाने आपला टाइम दिला. आज नाना खूप बिझी होते. थँक्यू. तर आता ना मी घरी चालली आहे. तुम्हाला मंदिर दाखवलं, भंडारा वगैरे सर्व दाखवून झाला. तर संध्याकाळी मी परत इथे येणार आहे, कारण की लाईटी वगैरे लावल्या ते मंदिर अजून सुंदर दिसतो. तर तुम्हाला ड्रोन शॉट भेटतील त्याचे.